नांदेडच्या राजनगर चंद्रगुप्त नगर येथील साकेत बुद्ध विहारात भिक्कुणी चारुशिला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महामाया महिला मंडळ व बुद्ध विहार कमिटीच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मैं भिक्खुनी चारुशिला थेरी मैं 25 साल से इस धम्मा कार्य में काम करती हूँ और इस राजनगर में साकेत बुद्ध विहार के कमेटी के और महा महिला मंडल सभी इस विहार में आज 125वां रमाई का जयंती तो सभी होकर यहाँ पर साकेत बुद्ध विहार में यहाँ पर साजर कर रहे हैं। तो रमाई का तो सभी को मालूम है कि हर एक पल बाबा साहब को उन्होंने साथ दिए हैं। उनका जीवन चरित्र इतना कठिन है कि बहुत ही कठिन है, कितना गरीबी परिस्थिति से आए सो है। तो ये तो इस रमाई का सभी लोग उनका जीवन चरित्र जान के लेना चाहिए और उनके बताए हुए मार्ग पर चलना चाहिए। इतना ही कहकर मेरा यहाँ पर बात संपन्न करती हूँ। सभी का मंगल हो, सभी का मंगल हो, सभी का। अशोक कापशीकर साकेत बुद्ध विहार समिति एक सचिव है और वंचित बहुजन आघाड़ी एक ज्येष्ठ नेता कार्यकर्ता है। आम्मी या राजनगर विहारा मध्यम आम्ही बरेचसे माता रमाई आंबेडकर यांच्याबद्दल बरेचसे कार्यक्रम घेत आहोत, सामाजिक कार्य करत आहोत, परंतु आज माता रमाई आंबेडकर यांचा हा जयंतीचा सोहळा या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करत आहोत। माता रमाई हे जे आहे हे बाबासाहेबांनी जे काही समाजकार्य केलेलं आहे हे माता रमाईच्या त्यागामुळे हे समाजकार्य बाबासाहेबांनी हे समाजासाठी केलेलं आहे ते फार बहुमूल्य आहे आणि यामुळेच आज बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे हा समाज एक स्वाभिमानाने ताटमानेने जगू शकतो। अरुण कांबळे सांकेत बुद्धविहार कमिटी राजनगर चंद्रगुप्त नांदेड या ठिकाणी जर माता रमाई ह्या जन्मल्या नसत्या किंवा बाबासाहेब आंबेडकर घडले नसते अशा या माता रमाईचं सांगावं तेवढं कौतुक कमी आहे। आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असणं तरच हा पुरुष घडतो, तसं माता रमाई बाबासाहेबाच्या ऊन आणि सावली याप्रमाणे त्यांच्या उभे राहिले म्हणून आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले। एवढंच या ठिकाणी मी आज माता रमाईची जयंती आहे या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो। सुमन पंढरीनाथ कांबळे महिला मंडळाचे अध्यक्ष आहे आणि आज माता रमाईचे जयंती असल्यामुळे साकेत बुद्ध विहार येथे जयंती साजरी झालेली आहे। तसेच माताजीच्या चारुशिला ह्या पण आपल्या धम्माविषयी प्रचार करत आहेत आणि खूप सहयोग आहे त्यांचा, त्यांच्यामुळे हे विहार खूपच प्रसिद्ध झालेले आहे आणि खूप भरभराटी झालेली आहे आमच्या विहाराची। कांताबाई अर्जुनराव वाघमारे महामाया मंडळी महिला मंडळाच्या वतीने बोलत आहे। आज रमाईची जयंती आहे, त्यानिमित्ताने आम्ही आज विहारामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे। चारुशिला माताजी आम्हाला मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे आम्ही माता रमाईची जयंती साजरी करत आहोत। माता रमाईचे जीवन हे खूप त्यागमय जीवन आहे
आणि त्यांनी एवढा त्याग केला, हिमालयासारखी सावली बाबासाहेबाच्या मागे होती म्हणून ते बाबासाहेब घडू शकले आणि आपल्या सर्व समाजाचा त्यांनी उद्धार केला। त्यांच्या वेळोवेळी त्यांनी कधीच आपल्याला कोणत्याच प्रकारची त्यांना अडचण भासू दिली नाही। माता रमाईचा त्याग म्हणजे आपल्या सर्व महिलांना प्रेरणा आहे आणि त्याप्रमाणे माता रमाईने जेवढे कष्ट सोसले तर बाबासाहेबांनी सर्व समाजाचा उद्धार केला आणि माता रमाईच्या विचाराप्रमाणे आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे सर्व महिलांना। रसाळे डीजे साकेत बुद्धविहार समितीचा कार्याध्यक्ष आहे। आम्ही साकेत बुद्धविहार समिती ट्रस्टची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो। आज या ठिकाणी माता रमाई जयंतीनिमित्त आम्ही इथं कार्यक्रम ठेवलेला आहे। माता रमाईच्या जीवनातील त्याग आमच्या महिलांमध्ये निर्माण व्हावा। आताची जी सध्याची जी परिस्थिती आहे, आता पहिल्यांदा पहिलं पुरुषांवर पुरुष महिलांवर अन्याय करायचे, त्याग परिस्थितीमध्ये माता रमाई संघर्षमय जीवनातून ईश्वरी त्या बाबासाहेबांना साथ दिली आहे। आता मात्र महिला पुरुषांवर अन्याय करत आहेत, तर आता हे जे चाललं आहे हे संपवलं पाहिजे। माता रमाईसारखं आपण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये वयोवृद्ध असणाऱ्या आई वडील किंवा सासू सासरे यांची आपण सेवा केली पाहिजे। हा आदर्श जपण्याचं काम माता रमाईनं आपल्याला जे दिलं तो आदर्श माता रमाईने पतीला कसा आदर्श दाखवला, आदर्श पत्नी म्हणून कसं संस्कार केले वागले तोच आपण आपल्या जीवनामध्ये आदर्श ठेवावा हीच खरी आपली या ठिकाणी रमाई जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन होईल, आदरांजली होईल असं मी मानतो।